ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पंढरपूरसह 5 तालुक्यांमध्ये आजपासून 10 दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. व्यापारी महासंघ या कडक निर्बंधांच्या विरोधात आपली ठाम भूमिका मांडताना दिसत आहे. आज सकाळपासून लागू होणाऱ्या या कडक निर्बंधांच्या विरोधात पंढरपूरमध्ये व्यापारी आक्रमक झालेत. दुकानं खुली ठेवून या निर्बंधांना ते विरोध करणार आहेत. व्यापारी महासंघाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि व्यापारी महासंघ यांच्यातली बैठक निष्फळ ठरल्यानंतर व्यापारी महासंघानं हा निर्णय घेतला आहे. आज पंढरपूरमध्ये आज सर्व 30 ते 35 संघटनेचे सर्व व्यापारी उपस्थित होते. आज 3 दिवस झालं आम्ही सगळे व्यापारी एकत्र येऊन पहिल्या दिवशी आम्ही घंटानाद आंदोलन केलं, दुसऱ्या दिवशी आर्द्रना आंदोलन केलं, आज रोजी दुपारी आम्ही तहसीलदारासमोर आज आम्ही ठिय्या आंदोलन केलं. आज संध्याकाळीमध्ये आमची आज सर्व व्यापाऱ्यांची बैठक झाली. आज बैठकीमध्ये सर्व व्यापारी म्हणाले की उद्या ज्याला 13 तारखेला सगळ्यांनी आपले दुकान उघडायचे, गुन्हे दाखल झाले तर आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, पण आमच्या पोटासाठी आम्ही उघडणार आहोत दुकानदारी, आमचा ठाम निर्णय झालेला आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग झाली, त्यांनी त्यांचे निर्णय ठाम आहेत, आम्ही आमच्या निर्णय आम्ही ठाम आहोत, उद्या आमची सगळे दुकानं उघडली जातील. जिल्हा प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू केलेले आहेत आणि त्याला पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी विरोध केलेला आहे. काल जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यांच्याबरोबर आणि नंतर जो बैठकीत निर्णय झाला त्याच्यावर विचारमंथन झालं व्यापाऱ्यांचं आणि त्यांनी एकमुखी ठराव केला की पंढरपुरातील दुकानं उघडी ठेवायचे, आपला व्यापार चालू ठेवायचा, असं त्यांनी निर्णय घेतला. आपल्यासोबत व्यापारी आहेत, इथले नागरिक आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेऊया. काय झालं, काय ठरलंय काल? पंढरपूर महासंघाच्या वतीने व्यापारी महासंघाच्या वतीने 3 दिवसाला आंदोलन सुरू आहे हे सगळं प्रशासनाला माहिती आहे. पहिल्या दिवशी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये घंटा आंदोलन आम्ही केलं, दुसऱ्या दिवशी परत नग्न अवस्थेत आम्ही आंदोलन केलं. काल रोजी आम्ही तहसील कार्यालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन केलं. आम्ही शासनाला सांगितलं की आम्ही दुकानं पूर्ण उघडणार आहे पंढरपुरामधले. आणि काल कलेक्टर साहेबांची काल मीटिंग झाली सोलापूरमध्ये, त्यांनी त्यांचे निर्णय ठाम आहेत, पण पंढरपुरातले सगळे व्यापारी आम्ही आमच्या निर्णय ठाम आहोत, आम्ही आमची दुकानदारी उघडणार आहोत, कुठल्याही परिस्थितीत गुन्हे दाखल झाले तर आम्ही आमच्या अंगावर गुन्हे घ्यायला तयार आहोत. सगळे व्यापारी कारवाई झाली तर प्रशासनाकडनं आम्ही त्या गोष्टीला आम्ही सामोर द्या, आमची तयारी आहे, कारण आमच्या पोटाचा जीव मरणाचा प्रश्न आहे. आज 2 वर्ष झाले सगळे दुकानदारी बंद आहे, रस्त्यावर बसणारे आमचे सगळे व्यापारी बंद आहेत. आज म्युन्सिपॅलिटी लोकांनी भरले, लाईट बिल सगळे लोकांना अंगावर आलेलं आहे, व्यापाऱ्याला देणं झालेलं आहे, बँका कर्ज देणं आहेत, एवढे अवघड परत झालेले आहेत. आम्ही दुकानदारी उघडणार आहोत आज कसल्या परिस्थितीत. वारकरी संप्रदायात ते आहे, त्यांचीसुद्धा दुकानं आहेत, त्यांनीसुद्धा यात सहभाग घेतला आहे, काय सांगाल? पंढरपूर हे वारीवरती जगणारं गाव आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये पंढरपुरात एकही वारी झालेली नाही. त्याला संपूर्ण पंढरपुरातला वारकरी संप्रदाय असेल, पंढरपुरातल्या संपूर्ण व्यापाऱ्यांनी संपूर्ण सहकार्य प्रशासनाला केलेलं आहे. यावेळेला प्रशासनाला व्यापाऱ्यांनी विनंती केलेली होती की व आपण कुठल्याही पद्धतीचं व्यापाऱ्याची एक भूमिका समजून घेऊन कुठलाही हा बंदीचा प्रस्ताव न आणता आपण काही निर्बंध आणखी कठोर करावेत, लोकांना त्याप्रमाणे मार्गदर्शक सूचना कराव्या, मात्र बंदी कुठल्याही पद्धतीनं टाकू नये अशा पद्धती विनंती केली, आंदोलनं केली. मात्र प्रशासन हे एकतर्फी निर्णय घेत सगळ्यांवर त्या अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीचा अन्याय होता कामा नये. माझे दुकान माझी जबाबदारी, माझं दुकान आहे, माझ्या दुकानामध्ये कोरोनाचे नियम कशा पद्धतीने पाळायचे या पार्श्वभूमीवरती आम्ही आजपासून दुकानं उघडत आहोत. जर प्रशासनाला ही दुकानं बंद करायची असतील तर आम्हाला दररोजचे 2000 अशा पद्धतीनं नुकसान भरपाई द्या. 2000 × 30 60,000 रुपये जर आमच्या अकाउंटवर जमा केले तर आम्ही महिनाभर दुकानं बंद ठेवायला तयार आहेत. पण कारण आमच्या बँकेचे हप्ते असतील, आमचे सगळे लाईट बिल असतील, नगरपालिकेचे टॅक्स असेल, हे सगळे कोण भरणार आणि कशातून भरणार, या कुठल्याही पद्धतीचा न्याय आम्हाला आज मिळाला पाहिजे यासाठी आम्ही दुकानं उघडणार आहोत. सध्या मंदिर परिसरातील दुकानं उघडे आहेत, इतर उघडणार का? व्यापारात संभ्रम आहे का? एक मुखाने व्यापाऱ्यामध्ये संभ्रम नाही. दररोजचं 9 ते 10 टायमिंग दुकानांचं असतं. मंदिरा परिसरातील दुकानं फक्त सकाळी लवकर उघड असतात, त्याच्यामुळे 9 ते 10 वाजेपर्यंत पंढरपुरातील सगळी दुकानं उघडतील असं आमचा पूर्ण विश्वास आहे. कुठल्याही पद्धतीचा संभ्रम व्यापाऱ्यामध्ये नाही. तुम्ही काय सांगाल, काय एकंदरीत तुमचं म्हणणं? साधारण सगळ्यांनी उघडावी प्रक्रिया आहे आपली, प्रोटाचा प्रश्न आहे आपला, सगळ्यांनी उघडावं दुकानं. व्यापाऱ्यांचं सगळी एकमत असेल तर सगळ्यांनी उघडावं ना दुकानं. एकंदरीत जो बंद आहे त्याला व्यापाऱ्यांनी एकमुखाने विरोध केलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये
आमचं दुकान आमची जबाबदारी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि प्रशासनाने त्यांच्या या मागणीला प्रतिसाद द्यावा असं एकंदरीत त्यांची मागणी आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. तर आपण पाहिलं निर्बंधांच्या विरोधात आता व्यापारी आक्रमक झालेले आहेत आणि निर्बंध पाळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं एकंदरीतच आता हा वाद चिखळत जाईल की काय असंच दिसतंय. याचबद्दलची अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया पंढरपूरला. आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात सध्या आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र, पंढरपूरमधले जे व्यापारी आहेत ते आता हे सगळे निर्बंध झुगारणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळं आता येत्या काळात व्यापारी आणि प्रशासन यांच्यातला वाद आणखीनच चिखळत जाईल की काय असं दिसतंय. अजिंक्य, काल व्यापाऱ्यांची रात्री बैठक झाली आणि बैठकीमध्ये एकमुखाने निर्णय झाला की दुकानं उघडायची. त्याप्रमाणे मंदिर परिसरातील दुकानं मंदिर परिसर असल्यामुळे उघडली गेलेली आहेत. नवी पेठ, स्टेशन रोड या भागातील दुकानं हळूहळू उघडतील. एकंदरीत व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आता त्यांचं जे आर्थिक कारण आहे ते बिघडलं आहे, त्यामुळे या बंदला विरोध करणे हे आवश्यक आहे या भूमिकेमध्ये ते आलेले आहेत. आणि त्याप्रमाणे मंदिरा परिसरातले दुकाने उघडलेत, स्टेशन रोड भागातील काही दुकाने उघडलेले आहेत आणि हा बंद जुगारून देणार असे एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. वीरेंद्र, कोरोनाची स्थिती नेमकी काय पंढरपूरमधली? निर्बंध तर कठोर केले गेलेले आहेत आणि प्रशासन देखील आपली भूमिका मांडताना दिसतंय. प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सध्या कोरोना स्थिती काय पंढरपूरची? काल ज्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्यानुसार कोरोनाची परिस्थिती जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सांगितली की या 5 तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढतो आहे, परंतु व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागात हा कोरोना वाढतो आहे, कारण ग्रामीण भागातील रुग्ण वाढतात. जे हॉटस्पॉट आहेत ते सील करा, पूर्ण शहर बंद करणे आता सध्याचं सोयीचं होणार नाही, कारण गेले 1.5 वर्ष झालं या बंदला लोक सामोरे जात आहेत. त्यामुळे जे हॉटस्पॉट आहेत ते सील करा, शहर चालू राहू द्यात आणि जे नियम अटी आहेत ते आम्ही पाळू. मात्र आता जे व्यवसाय आहे ते अर्थचक्र जे आहे ते फिरणं आणि ते चालू राहणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बिलकुल. वीरेंद्र, जिल्हाधिकारी नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणतात? त्यांची नेमकी काय भूमिका आहे? जिल्हाधिकाऱ्यां मिलिंद शंभरकर यांचं म्हणणं आहे की टास्क फोर्सने जो अहवाल दिलेला आहे त्यानुसार बंद करणं गरजेचं आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की राज्यात जर का ऑक्सिजनचा साठा जो आहे तो वाढवावा लागला तर निर्बंध घालावे लागणार आहेत. व्यापाऱ्यांशी त्यांनी विचार विनिमय केलेला आहे, व्यापाऱ्यांची समजूत घालायचा प्रयत्न केलेला आहे की आत्ताची परिस्थिती हे याच्यामधनं सगळे अनभिज्ञ आहेत की उद्या पुढे काय होऊ शकतं, त्यामुळे आता ही रिस्क घेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही बंदला प्रतिसाद द्या, कारण आधी जी घोषणा केली होती ती अघोषित, जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत हा बंद असणार होता. आता जिल्हाधिकाऱ्यांनी 10 दिवसाचा केलेला आहे, त्यात 4 दिवस सुट्टीचे आहेत, तुम्ही 6 दिवस हे सहन करा बंद आणि प्रशासनाला सहकार्य करा असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु व्यापारी आता ठाम आहेत असं एकंदरीत चित्र आहे. वीरेंद्र, इतर तालुक्यात नेमकी काय स्थिती आहे? त्या तालुक्यातल्या व्यापाऱ्यांचं देखील हेच म्हणणं आहे का जे पंढरपूर मधले व्यापारी म्हणतायत? व्यापारी महासंघ एकत्रितपणे ही भूमिका मांडताना दिसतंय का? इतर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे, परंतु अजून तरी तिथली परिस्थिती पंढरपूर सारखी नाही आहे की नेमकं त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली नाही. पंढरपूरचं जी वाऱ्या ज्या बंद मध्ये गेलेले आहेत त्यामुळं पंढरपूरचे लोक आक्रमक झालेले आहेत, परंतु इतर तालुक्यातील व्यापाऱ्यांचा या ह्याला बंदला पाठिंबा आहे असं व्यापाऱ्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे. बिलकुल. वीरेंद्र, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या एकंदरीतच मुद्द्यावर येत्या काळात काही तोडगा निघतो का? व्यापारी महासंघ प्रशासनाची बाजू समजून घेतं का? प्रशासन नेमकं या संदर्भात काही आणखी वेगळी भूमिका मांडतं का? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्ते. महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.